तर मित्रांनो स्वागत आहे फटाफट प्रडिक्शन धारकेसोबत तुम्हाला सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज ॲनालिसिस करूया आज बुधवारचा मार्केट एकदम मस्तमध्ये वरच्या साईडला मुवमेंट दाखवलेला आहे ओके तर या ठिकाणी बघू शकतं आहे या रेंजमध्ये म्हणजे एवढ्या रेंजमध्ये आज मार्केटने या ठिकाणी मुवमेंट दाखवलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं ओके तर अठरा तारीख अठरा तारीख ओके okay, तर चांगला परफेक्ट आज मुवमेंट वरच्या साईडला इथं जर या ठिकाणी बघू शकता तर इथं दहा अजून पंधरा मिनटानंतरनं याच रेंजमध्ये मार्केट इथं फिरलेलं आहे तर उद्या हे रेंज इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी जर या लेवलला जर मार्केटनं क्रॉस केलं हे जर हाय लेवल आणि ह्या लो लेवलचं समजलं या रेंजच्या मधी जर मार्केट खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला ब्रेक केलं तर त्यावेळेस आपली एंट्री होणार आहे कॉल आणि साइड साईडमध्ये ओके तर बघूया पूर्ण डिटेलमध्ये आता ॲनालिसिस करूया या ठिकाणी सर्वात आधी आपण बघूया या ठिकाणी निफ्टीमध्ये ओके okay, तर निफ्टीचं पण सेम सिच्युएशन okay, okay, या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल ओके तर निफ्टीमध्ये आपण बघूया अगोदर ओके तर निफ्टीचे इथे जे लेवल्स आहेत ते आज आपण आता बघणार आहोत तर निफ्टीच्या लेवलमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं निफ्टीनं जे क्लोजिंग दिलेलं आहे या ठिकाणी ओके तर अठरा हजार एकशे पासष्टवरती क्लोजिंग दिलेलं आहे निफ्टीनं तर या ठिकाणी जर एक गॅप ओपनिंग होत आहे मार्केटचं एकशे पासष्ट नंतर नाही एक, एक चाळीस पन्नास पॉईंटचा जर गॅपअप ओपनिंग होत आहे मार्केटमध्ये थोडंसं याला मोठं करतो आहे ओके तर हा ट्रेंडलाईन इम्पॉर्टंट आहे खालचा ट्रेंडलाईन याच्या खाली जर गेला तर तुम्हाला पुढ साईडला एंट्री नक्कीच घेता येईल ओके तर या ठिकाणी गॅपअप झाला छोटासा एक वरच्या साईडला अगोदर आपण गॅपअपमध्ये गॅपअपचे टार्गेट बघूया आपण वरच्या साईडचे तर इथं गॅपअप झाला एकशे पासष्टवरून अठरा एकशे पासष्टवरून दोनशेच्या आसपास चाळीस पन्नासपर्यंत गॅपअप झाला तर वेट करा तुम्हाला एक तर खाली या आजच्या क्लोजिंगला येऊ दे किंवा आजच्या हाय लेवलला येऊ दे या ठिकाणी जर सपोर्ट घेऊन वरच्या साईडला गेला तर लगेच एंट्री करायचं नाही तुम्हाला करा तुम्हाला एंट्री कुठं करायचं आहे एकशे नंतर नंतरनं अठरा एकशे पासष्टच्या वरती जर मार्केट ट्रेड केला ओके एकशे पासष्टच्या वरती अठरा एकशे पासष्टच्या वरती जर मार्केट ट्रेड केला किंवा वरून जर गॅपअप होऊन या ठिकाणी एक सपोर्ट घेऊन वरच्या साईडला गेला एकशे पासष्टच्या वरती तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉल साईडला जायचं आहे आणि एकशे पासष्टच्या खाली तुम्हाला एकशे तीसच्या आसपास अठरा एकशे तीसच्या आसपास तुम्हाला काय करायचं लॉस लावायचं आहे तीस पॉईंटचं सिम्पली आणि फर्स्ट टार्गेट तुमचं असणार आहे या ठिकाणी अठरा दोनशे पंचवीस ओके आणि अठरा दोनशे पंचवीस हा जो एरिया आहे हा एक रेजिस्टन्स करेल स्ट्रॉंग रेजिस्टन्सचा कारण या ठिकाणी मार्केट बराच वेळा या ठिकाणी सस्टेंड केलेला आहे या ठिकाणी तर इथे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स भेटू शकतं या रेजिस्टन्सला जर रिटेल्स करून मार्केट खाली पडला तर त्यावेळेस मार्केटमध्ये तुम्हाला पोर्टमध्ये एंट्री करायचं आहे अठरा दोनशे पन्नासच्या खाली जर एंट्री मिळालं तर त्या ठिकाणी तुम्हाला एकच टार्गेट मिळेल पोर्टमध्ये अठरा दोनशे पन्नासच्या खाली तर अठरा एकशे पासष्टच्या जवळपासच ओके कारण ह्या रेंजमध्ये मार्केट इथं कुठं मार्केट म्हणजे इथं फो फिरू शकता या रेंजमध्ये ह्या ट्रेंडलाईनच्या आतमध्ये आणि या वरच्या क्लोजिंगच्या खाली ओके okay, तर इथं गॅप ऑफ ओपनिंग झालं तर ह्याला एक सपोर्ट घेऊन वरच्या साईडला गेला तर कॉल साईडला जायचं अठरा एकशे पासठच्यावरती पहिलं टार्गेट दोनशे पन्नास अठरा दोनशे पन्नास दुसरं टार्गेट या ठिकाणी अठरा पाचशे ओके okay, तर हे दोन टार्गेट घेऊन चालू शकता तुम्ही या ठिकाणी जर मार्केट इथं अठरा दोनशे पन्नासला जर एक रेजिस्टन्स घेतलं आणि ब्रेक करून खालच्या साईडला ब्रेक न करता खाली जर पडला अठरा दोनशे पन्नासच्या खाली तर पुटमध्ये एंट्री पुटमधलं एकच टार्गेट अठरा एकशे पासष्टचा ओके सॉरी तर अठरा एकशे पासठ नंतरनं इथं सपोर्ट घेण्याचे चान्सेस आहेत ओके जर सपोर्ट न घेता मार्केट जर ह्याला ब्रेक करून खालच्या साईडला या ट्रेंडलाईनचा जर खाली गेला तर कंटिन्यू तुम्हाला अठरा हजारपर्यंत टार्गेट बघायला भेटतील ओके पुटमध्ये अठरा हजार ते या ठिकाणी अठरा हजार सातशे सतरा हजार सातशे पन्नासपर्यंत तुम्हाला दुसरं टार्गेट बघायला भेटेल पूटमध्ये ओके आणि इथं जर गॅप ऑफ होऊन जर अठरा दोनशे पन्नासच्या लेवलला मार्केट क्रॉस करून वरच्या साईडला मुवमेंट केलं या ठिकाणी कॉल साईडला जायचं आहे तुम्हाला अठरा पाचशे ते अठरा सातशे पन्नास हे दोन टार्गेट तुम्हाला वरच्या साईडला बघायला भेटतील कॉल साईडमध्ये आणि इथं गॅपऑफ ओपनिंग होऊन जर वरच्या साईडला गेला इथं वरती कुठूनही एक ठिकाणी अठरा चारशे किंवा अठरा पाचशेला जर एक रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली पडलं तर अठरा पाचशेच्या खाली तुम्हाला एंट्री करायचं आहे पोर्टमध्ये आणि त्याचं टार्गेट असणार आहे तुमचं अठरा चारशे ते अठरा दोनशे पन्नास ओके अठरा पाचशेच्या खाली जर मार्केट पडलं तर अठरा चारशे ते अठरा दोनशे पन्नास हे दोन टार्गेट तुम्हाला पोर्टमध्ये बघायला भेटतील ज्या ठिकाणी जर पोर्टमध्ये अठरा पाचशेला जर एक रेजिस्टन्स घेतलात तर ओके तरी नाही या ठिकाणी आता फ्लॅट मध्ये ओपनिंग झाला वरती वरच्या साईडला ला गेला मार्केट ओके तर त्या ठिकाणी मार्केट का होतं ते तर अप डाऊन अप डाउन करू शकतं त्यावेळेस वेट करा जर अठरा एकशे पासष्टच्या जर मार्केट ट्रेड करू लागलं तर अठरा एकशे पासष्ट नंतर कॉल साईडचे टार्गेट अठरा दोनशे पन्नास ते अठरा पाचशे आणि या ठिकाणी जर डायरेक्ट मार्केट फ्लॅट ओपनिंग होऊन जर ब्रेक केला या लेव्हलला अठरा दोनशे पन्नासच्या वरती तर त्या साईडला पण तुम्हाला अठरा दोनशे पन्नासच्या वरतीच तुम्हाला कॉल घ्यायचा आहे किंवा जर मार्केट अठरा दोनशे पन्नासपर्यंत जाऊन या ठिकाणी जर खालच्या साईडला आलं तर त्या ठिकाणी तुम्ही अठरा एकशे पासष्टच्या वरती कॉल घेऊ शकता ओके कदाचित असं पण होऊ शकतं डायरेक्ट ब्रेक केलं तर डायरेक्ट तुम्ही अठरा दोनशेशेश पन्नासच्यावरती कॉल घेऊ शकता किंवा असं होऊ शकतं इथं फ्लॅट ओपनिंग झाला आणि तुम्ही इथंच जर कॉल घेतलाय डायरेक्ट वरच्या साईडला मुवमेंट असेल समजून जर कॉल घेतला आहे तर इथून मार्केट पुन्हा खाली पडलं तर मग आवड होईल ओके तर त्या ठिकाणी वेट करा लगेच फ्लॅट ओपनिंग झाला लगेच एंट्री करू नका एक तर वरती जाऊन एक रिटेस्ट घेऊ जा खाली रिटेस्ट घेतल्यानंतर ना मग वर जाताना त्यावेळेस एंट्री करा किंवा अठरा दोनशे पन्नासला क्रॉस केल्यानंतर ना त्याच्यावरती एंट्री करा ओके तर वरचे टार्गेट हे तुम्हाला दोन असणार आहेत हे आणि हे ओके okay? आणि या ठिकाणी जर फ्लॅट ओपनिंग होऊन जर मार्केट वेट करा खाली ह्याला जर सपोर्ट घेतला आहे ट्रेंडलाईनला सपोर्ट घेऊन जर क्लोजिंगला ब्रेक करून वरच्या साईडला गेला त्यानंतरच कॉलमध्ये एंट्री किंवा ह्या ट्रेंडलाईनला ब्रेक करून जर खाली गेला मार्केट अठरा हजारच्या खाली जर मार्केट सस्टेन करत आहे अठरा हजारच्या खाली गेला तर पोर्टमध्ये एंट्री करायचं आहे पुढचं पहिलं टार्गेट आहे अठरा हजारच्या खाली तुम्हाला सतरा हजार सातशे पन्नास ओके सतरा हजार सातशे पन्नास ते सतरा हजार पाचशे हे दोन टार्गेट तुम्हाला पोर्टमध्ये बघायला भेटतील ओके okay? जर अठरा हजारच्या ट्रेंडलाईनच्या खाली गेलं तर ओके आणि आता गॅप ओपनिंग ओपनिंगहून जर वर ओपनिंग ओपनिंगहून जर या क्लोजिंगला ब्रेक केला तर कॉल साईडला जायचं आहे आणि इथून जर रेजिसन्स घेऊन जर खालच्या साईडला आला अठरा हजारच्या खाली गेला किंवा ट्रेंडलाईनच्या जर खाली गेला तर तेव्हा तुम्हाला पोटमध्ये एंट्री करायचं आहे आणि गॅप डाऊन ओपनिंग होऊन मार्केट जर या ठिकाणी डायरेक्ट ब्रेक केला अठरा हजारच्या लेवलला किंवा हे ट्रेंडलाईनला ब्रेक केलं तर पुटमधले एंट्री तुम्हाला घ्यायचं आहे पुढचं टार्गेट आहे सतरा सातशे पन्नास ते सतरा हजार पाचशे हे दोन टार्गेट तुम्हाला पोर्टमध्ये बघायला भेटतील ओके सतरा हजार पाचशे ते सतरा हजार सातशे पन्नास हे दोन टार्गेट तुम्हाला खालच्या साईडला भेट भेटतील तर आता बघूया आपण निफ्टीमध्ये बघितलेलं आहे आता बँक निफ्टी बघूया या ठिकाणी तर बँक निफ्टीचं जे टार्गेट आहे या ठिकाणी क्लोजिंग जे दिलेलं आहे बँक निफ्टीनं क्लोजिंग आहे या ठिकाणी बघू शकता इथं बेचाळीस हजार चारशे अठ्ठावन्न म्हणजे जवळपास बेचाळीस हजार चारशे साठ समजून आपण चालू आहे ओके तर या ठिकाणी जर आता थोडंसं छोटं करतो याला तर आता बघा या ठिकाणी काय होतं गॅपअप आप बघूया आपण वरच्या साईडला अगोदर तर गॅप अप झाला मार्केट गॅप अप झाला खालच्या साईडला एक पडला आणि इथे एक सपोर्ट घेतला बेचाळीस हजार पाचशे हो बे बेचाळीस हजार चारशे पन्नासला एक सपोर्ट घेऊन जर वरच्या साईडला गेला वेट करा तुम्ही बेचाळीस हजार पाचशेला क्रॉस करण्याचं ओके तर चाळीस पन्नास पॉईंट इम्पॉर्टंट नाही चारशे साठ ते पाचशे पर्यंत इम्पॉर्टंट नाही तर वेट करा बेचाळीस हजार पाचशेला जर ब्रेक केला मार्केटनं बेचाळीस पाचशेला ब्रेक केल्यानंतर ना किंवा मार्केट जर वरती सस्टेंड केला बेचाळीस पाचशेच्या वरती आणि वरचा मुवमेंट केला तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे कॉलमध्ये एंट्री घ्यायचं आहे बेचाळीस पाचशेच्या वरती आणि टार्गेट असणार आहे बेचाळीस हजार सातशे ते त्रेचाळीस हजार हे दोन टार्गेट तुम्हाला कॉल साइडचे असणार आहेत ओके आणि इथं आता मार्केट जर ह्याला हे केलं ओके तर इथे एक ट्रेंडलाईन बनवतो आहे आता तर इथे एक ट्रेंडलाईन ड्रॉ करूया आपण ओके okay. तर हा ट्रेंडलाईन इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी हे पण बघू शकता तुम्ही थ्री हे ट्रेंडलाईन तर या ठिकाणी का होतं वरचं टार्गेट तुम्हाला सांगितलेलं आहे जरी तर गॅप ऑफ ओपनिंगहून खाली आला या ट्रेंडलाईनला ड्रॉ ट्रेंडलाईनला ट्रेंड येऊन टच केला किंवा डायरेक्टली वरच्या साईडला गेला बेचाळीस पाचशेच्या वरती घ्यायचा आहे कॉल साईड बेचाळीस सातशे ते बेचाळीस हजार तीनशे सॉरी त्रेचाळीस हजार हे दोन टार्गेट तुम्हाला कॉल साईडचे असणार आहेत आणि मार्केट जर इत ह्याला ब्रेक करून खालच्या साईडला गेला गॅप ऑफ ओपनिंगहून जर ब्रेक करून सॉरी तर बेचाळीस चारशे वरती जर गॅप ओपनिंग होऊन जर मार्केट ट्रेंडलाईनला ब्रेक केला ट्रेंडलाईनला ब्रेक केल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे पुटमध्ये एंट्री करायचं आहे पुढचं तुमचं जर टार्गेट राहणार आहे बेचाळीस चारशेच्या खाली जर गेला मार्केट तर त्या ठिकाणी बेचाळीस चारशेच्या खाली बेचाळीस हजार तीनशे पन्नास ते बेचाळीस हजार दोनशे ओके okay, हे दोन टार्गेट असणार आहेत तुमच्यासाठी आणि ह्या खालच्या लोपर्यंत इथपर्यंत जे बघू शकता इथं राऊंड फिगर एक एरिया आहे बेचाळीस हजारचा तर हे तीन टार्गेट तुम्हाला खालच्या साईडला पुटमध्ये बघायला भेटतील ओके आणि डायरेक्ट मार्केट या ठिकाणी गॅप होऊन जर वरच्या साईडला गेला इथं या ट्रेंडलाईनला टच करून वरच्या साईडला गेला सातशे आणि त्रेचाळीस हजार हे दा दोन टार्गेट तुम्हाला बघायला भेटतील बेचाळीस सातशे ते त्रेचाळीस हजार ओके आणि मार्केट जरी आपण काय करू एक गॅप ऑफ ओपनिंग होऊन वरच्या साईडला गेला इथे एक रेजिस्टन्स घेतला बेचाळीस सातशेला रेजिस्टन्स घेऊन जर खाली पडला या ठिकाणी लगेच पोर्टमध्ये एंट्री करू नका जरी तुम्ही इथून बेचाळीस सातशेच्या खाली जरी पोटमध्ये एंट्री केलाच जरी तर या ट्रेंडलाईनजवळ जवळ येईल ट्रेंडलाईन जवळ हितपर्यंत पण येईल किंवा हिथं येईल किंवा हिं येईल कारण मार्केट जरी तर टाईम टाईम डिके झाला स्लो झाला साईडवाईज गेला तिथून उशीरनं इथं खाली ट्रेंडलाईन येऊ शकते कारण ट्रेंडलाईन इथून असं पुढच्या पर्यंत आहे तर इथपर्यंत असं ट्रेंडलाईनला टच करूनच इथूनच वरती साईडला जाऊ शकतं ओके त्यामुळे ट्रेंडलाईन ड्रॉ करून घ्या व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी बघू शकता ट्रेनलाईन ड्रॉ करून दाखवतो अजून थोडं वरती साईडला घेतो इथं ट्रेंडलाईनला ओके जेणेकरून तुम्हाला समजेल तर गॅप अप ओपनिंग होऊन वरच्या गेला इथं बेचाळीस सातशेला एक रिटर्स घेऊन खाली पडला तर एक ट्रेंडलाईनला टच ट्रेंड करून सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतं किंवा ब्रेक केल्यानंतरच तुम्हाला पोटमध्ये एंट्री करायचं आहे कुठं तर बेचाळीस चारशे साठच्या खाली एंट्री करायचं आहे कारण इथं क्लोजिंग पण इम्पॉर्टंट आहे क्लोजिंगला पण येऊन सपोर्ट घेऊ शकतं मार्केट ओके क्लोजिंगला सपोर्ट घेऊन जर वरच्या साईडला गेला ट्रेंडलाईनच्या वरती कॉल साईडला एंट्री कॉल साईडच्या टार्गेट असणार आहे बेचाळीस सातशेच्या पुढं इथं या ठिकाणी त्रेचाळीस जर पर्यंत तुमचं टार्गेट कॉल साईडला असू शकतं ओके आणि इथं गॅप पोहून जर बेचाळीस सातशेला जर क्रॉ क्रॉस केलं वरच्या साईडला कॉल साईडला जायचं तुम्हाला त्रेचाळीस हजारपर्यंत हे एक टार्गेट तुम्हाला कॉल साईडला असणार आहेत ओके आणि इथं जर गॅप ओपनिंग होऊन जर याला ब्रेक करून खालच्या साईडला गेलं बेचाळीस तीनशे ते पन्नासच्या जर खाली मार्केट गेलं या ठिकाणी हा ले लाईन आहे बेचाळीस तीनशे पन्नासचा ओके बेचाळीस तीनशे पन्नासला खाली ब्रेक करून मार्केट जर खाली पडला तर बेचाळीस हजार दोनशे ते बेचाळीस हजार हे दोन टार्गेट तुम्हाला पुढ साईडचे बघायला भेटतील आणि इथं फ्लॅटमध्ये ओपनिंग झाला फ्लॅट आहे रेला ह्याच्याजवळच आहे जवळ जर फ्लॅटवरनं डायरेक्ट वरच्या साईडला गेला मुवमेंट तर बेचाळीस पाचशेचा वेट करा बेचाळीस पाचशेच्या वरती गेल्यास तुम्हाला कॉल साईडला एंट्री करायचं आहे हे आणि हे दोन टार्गेट असणार आहे कॉल साईडचे बेचाळीस सातशे ते त्रेचाळीस हजार ओके बेचाळीस पाचशेच्या वरतीच ओके आणि इथं जर मार्केट फ्लॅट ओपनिंग होऊन जर खाली गेला या ठिकाणी हे जे आहे सपोर्ट बेचाळीस हजार तीनशे पन्नासचा बेचाळीस हजार तीनशे पन्नासच्या जर मार्केट खाली जाऊ लागलं तर बेचाळीस जर तीनशे पन्नासच्या खाली जर मार्केट सस्टेन करून खालच्या साईडला मुवमेंट केला तरच तुम्हाला पोटमध्ये एंट्री आणि हे एक टार्गेट बघायला भेटेल तुम्हाला आणि हे एक टार्गेट बघायला भेटेल बेचाळीस हजार ते बेचाळीस हजार दोनशे दोन टार्गेट तुम्हाला पुट साईडचे असतील ओके आणि फ्लॅट ओपनिंग झाला आता गॅपडाऊन ओपनिंग होऊन जर ब्रेक करून बेचाळीस पाचशेला जर ब्रेक करून वरच्या साईडला गेला तर कॉल साईडला जायचं आहे आणि इथं खालच्या साईडला तुम्ही बघू शकता इथं बेचाळीस तीनशे पन्नासला जर ब्रेक केला तर तुम्हाला इथं जायचं आहे पुट साईडला पुटचे टार्गेट हे दोन कॉलचे टार्गेट हे दोन असणार आहेत ओके आणि मार्केट इथं गॅपडाऊन ओपनिंग झाला वरच्या साईडला जाऊन इथं क्लोजिंगला किंवा ह्या लाईनपर्यंत येऊन ह्या ट्रेंड लाईनला पण एक ब्रेक म्हणजे रिटर्स घेऊन खाली पडू शकतं ज्या वेळेस इथं मार्केट ह्या खालच्या लेवलला बेचाळीस तीनशे पन्नासच्या खाली जात नाही तोशिवाय तुम्ही तो पुटमध्ये एंट्री करू नका कारण मार्केट इथं वर जाऊन क्लोजिंगला पण येऊन इथं रे सपोर्ट घेऊन वरच्या साईडला जाऊ शकतं म्हणून क्लोजिंगला पुटमध्ये एंट्री घेऊ नका पुटमध्ये एंट्री कधी घ्या बेचाळीस तीनशे पन्नासच्या खालीच घ्या ओके तर इथं गॅपडाऊन झालेला आहे आता आणि गॅपडाऊन होऊन जर या क्लोजिंगला आणि या ट्रेंडलाईनला ब्रेक करून आणि बेचाळीस पाचशेचा लेवल जर क्रॉस करत असेल मार्केट तर वर्ष टार्गेट तुम्हाला हे दोन बघायला भेटतील बेचाळीस सातशे ते त्रेचाळीस ओके तर आहे होप मित्रांनो डिटेल पूर्ण सांगितलेलं आहे निफ्टी बँक निफ्टी डिटेल पूर्ण आता तर व्हिडिओ आवडला असेल तर असेच डेली व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती सबस्क्राईब करून राहा डीमॅट अकाउंट नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डीमॅट अकाउंटचा लिंक द्यायला जाऊन साईन अप करू शकता तुम्ही आणि येणारे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय थँक्यू सो मच